पावसामुळे तळेगाव उरसेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं युवा आक्रोश आंदोलन रोखण्यासाठी मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला अशी माहिती मिळते. उरसे टोलनाक्याला सध्या छावणीचं स्वरूप आलंय. 500 पोलीस अधिकारी सध्या तिथे आहेत तैनात आणि मोठ्या प्रमाणात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तिथे तैनात आहे. आंदोलकांनी एक्सप्रेसवेवर येणारे त्यांचे जे सगळे मार्ग आहेत आंदोलकांनी एक्सप्रेसवेवर येण्यासाठी आखलेले हे सर्व मार्ग आता पोलिसांनी बंद केलेले आहेत. आताची बातमी राष्ट्रवादी काँग्रेसचं युवा आक्रोश आंदोलन रोखण्यासाठी मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात आहे. अनिस शेख हमसे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. अनिस, सत्ताचे काय काय अपडेट्स मिळत आहेत? मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आज हे 11 वाजता आंदोलन करण्यात आलेलं आहे. 11 वाजल्यापासून या आंदोलनाला सुरुवात झाली. एकूणच मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहे ते एक्सप्रेसवेवर येणार होते, परंतु सुरक्षेचा उपाय म्हणून पोलिसांनी एक्सप्रेसवेवर येणारे सर्व रस्ते रोखले होते. तरी देखील एक्सप्रेस हायवेवर मोठ्या प्रमाणात जे कार्यकर्ते ते दाखल झालेले आहेत. किशोर बेगडे यांच्या नेतृत्वाखाली हे मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे. जवळपास 15 तासापासून मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरची दोन्ही मुंबई आणि पुणेकडची दोन्ही साईडची जी वाहतूक आहे ती पूर्णपणे सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आले. एकूणच टोल ही या परिसरात पूर्णपणे बंद आहे. आंदोलक जे आहे ते आक्रमक झालेले आहे. एक्सप्रेसवे पूर्णपणे अडवलेला आहे. रस्त्यावर बसून सरकारच्या विरोधात जोर जोरात घोषणाबाजी चालू आहे. पोलीस आंदोलकांना रस्त्यावरून हटण्यासाठी प्रयत्न करतात, परंतु आंदोलक जे आहे ते अधिकच आक्रमक आहेत. या परिसरात जे आहेत सध्या पोलिसांचा मोठ्या प्रमाणात फौज फाटा आहे. अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस सर्वतोपरीने उपाययोजना या परिसरात करत आहेत. आणि साधारण किती वेळापासून हा सगळा प्रकार सुरू आहे? जवळपास 1 तासापासून आंदोलक जे आहे त्यांनी हा एक्सप्रेस हायवे संपूर्णपणे अडवलेला आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील जे वाहन आहे ते जवळपास 1 किलोमीटर लांब या आंदोलनापासून थांबण्यात आलेले आहेत. आणि एकूणच या परिसरात जो आहे तो काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस जे आहेत ते पूर्णपणे सतर्क आहेत. म्हणजे दोन्हीकडची वाहतूक तब्बल 1 तास बंद आहे असं म्हणू शकतो? हो, जवळपास 1 तास झालेला आहे ही वाहतूक पूर्णपणे बंद आहे. त्याचप्रमाणे टोल नाकेही पूर्णपणे बंद करण्यात आले. सध्या टोल वसुली पूर्णपणे या परिसरात बंद आहे. अनिस कडून आपण तातडीने अपडेट्स घेत राहणार आहोत, पण आताचे अपडेट सुरूच आहे. टोल नाक्यावर राष्ट्रवादीचं आंदोलन सध्या सुरू आहे, युवा आक्रोश आंदोलन. आणि सध्याचे अपडेट्स म्हणजे तिथे आंदोलन सुरू आहे, आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न आहेत. पण महत्वाची बातमी, मुंबई पुणे या दोन्ही बाजूची वाहतूक तब्बल 1 तासापासून तिथे बंद आहे. पुढची बातमी आपण बघणार आहोत. शिवस्वराज्य यात्रेतून विरोधक सत्ताधाऱ्यांवर सध्या आक्रमकपणे टीका करतायत आणि जामखेडमधल्या विकास कामांच्या बॅनरवरून रोहित पवार यांनी राम शिंदेंवर आता चांगलाच हल्लाबोल केलाय. गेली 10 वर्ष लोकप्रतिनिधी असलेले राम शिंदे सध्या गावागावात विकास केल्याचे बॅनर लावतायत, पण त्यांनी केलेली विकास कामं नागरिकांना दिसत नाहीयेत आणि विकास केल्याचे त्यांना बॅनर लावून सांगण्याची वेळ आली आहे आणि त्यामुळे जामखेडचे लोकप्रतिनिधी हे बॅनर मंत्री आहेत अशी टीका रोहित पवार यांनी काही वेळापूर्वी केली आहे. खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात निघालेल्या शिवस्वराज्य यात्रेनिमित्तानं जामखेड बाजारतळावर एक जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती, तेव्हा त्यांनी ही टीका केली.